नमस्कार, आपण पाहत आहात आम्ही मुंबईकर 24 तास, ध्यास सत्याचा शोध बातमीचा। बोरिवली पूर्व राष्ट्रीय उद्यानात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 6 इलेक्ट्रिक बसेस आणि 5 इलेक्ट्रिक बग्गीचे उद्घाटन करण्यात आले। राष्ट्रीय उद्यानाच्या आत वाहिनींची ये जा करण्यास मनाई आहे, त्यामुळे लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते। पर्यटकांची ये जा सुरू होती। प्रचंड नाराज पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शासनाने राष्ट्रीय उद्यानात 10 बसेस व बग्गीची व्यवस्था केली। मंत्री महोदयांनी त्यांचे उद्घाटन केले। खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुनील राणे, आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मनीषा चौधरी, तसेच विभागाचे अधिकारी वेणुगोपाल रेड्डी, महीप गुप्ता, क्लेमेंट वेन आदी उपस्थित होते। प्रश्न हा निर्माण झाला आहे की सर्व असतानाही सत्तेचे, खुर्चीचे लाचार, परिवाराशिवाय ज्यांना जगच दिसत नाही असे नाकर्ते राजकारणी जेव्हा म्हणतात, सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेव्हिट देतात, रामायण ही काल्पनिक कथा आहे, ही दंतकथा आहे, जन्मस्थानावर शौचालय बांधावं, हे जेव्हा तोंडातून असे शौचालयासारखा शब्द रूपी वास येतो, दुर्गंधी येते, तर कदाचित त्यांचा राम आहे असं म्हणताना लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण। त्याच्या आनंदात राहू द्या की पराभवाच्या भीतीने भारतीय जनता पार्टी उमेदवार देत नाही असं म्हणून मला माहित नाही, कधी कधी स्वतः असे कारण नसताना वक्तव्य करून स्वतःच स्वतःचा पराभवाला आपण निमंत्रण देतो। कोण राहतील, कोण ठरवतील, याचा आता काय अधिकार त्यांना द्यायचा आहे का? त्यांनी आपले उमेदवार कोण राहतील आणि उमेदवार उभे राहण्यासाठी चांगल्या व्यक्ती त्यांच्या पक्षात शिल्लक राहतील याची काळजी करावी। भाजपचे उमेदवार कोण राहतील आणि भाजपने कोणाला तिकीट द्यावी, शिंदे साहेबांचे उमेदवार कोण राहतील, असं करून करून तर 75% शिवसेनेचं दुकान बंद झालं। आता 25% शिल्लक आहे, कशाला टाळेबंदी करता त्याची? आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका।